नमस्कार बंधू भगिनींनो, कुठलेही नाकाचे ऑपरेशन झाले की सर्वसाधारणपणे पहिल्या 2 ते 3 दिवसांमध्ये पेशंटकडून तक्रारी येतात, फोन येतो की नाक चोंडलेले आहे, नाक पूर्ण बंद आहे, श्वास घेता येत नाही, गिळ्याला त्रास होतो. दुसऱ्या अनेक तक्रारी पण असतात, पण आज आपण ही चर्चा ह्या तक्रारीबद्दल सविस्तर पाहूया. जेव्हा नाकाचे ऑपरेशन होते, ऑपरेशन चालू असताना बाहेरील भाग व बऱ्याच वेळा आतील भाग, जिथे पातळ त्वचेचा पदर जो अत्यंत सेन्सिटिव्ह असतो, तो पण शस्त्रक्रियेच्या कारणांमुळे, इन्स्ट्रुमेंटमुळे हाताळला जातो, दुखावला जातो व त्यामुळे तिथेही सूज येते. तसेच नाकाचा रक्तप्रवाह डिस्टर्ब होतो जर ओस्टिओटॉमीज केलेले असतील, 3-4 बाजूंनी कट घेतलेले असतील व त्याच्यामुळे सूज येते व रक्तप्रवाह आणखीन स्लो होतो व त्यामुळे देखील नाक चोंडल्याचं जाणीव असते. त्याचबरोबर नाकाच्या ऑपरेशनमध्ये बऱ्याच वेळा सेप्टोप्लास्टी म्हणजे नाकाच्या पडद्याचं ऑपरेशन केलेलं असतं, किंवा ज्याला टर्बिनेट्स मसाज म्हणतात की जे आपण वर नाक केले तर दिसतात लालसर भाग, ते आपण बारीक किंवा कॉटराईज केलेले असतात, तर त्याच्यामुळे देखील नाक चोरल्यासारखे वाटते. नाकाच्या आत जेव्हा ऑपरेशन केल्या जाते तर तिथे रक्तस्राव होऊ नये, फार जास्त सूज येऊ नये व टाके व्यवस्थित असावे ह्याच्याकरता सपोर्ट करता दोन्ही बाजूला गॉसपीसच्या पट्ट्या, लांब पट्ट्या आपण गुंडाळून आतमध्ये ठेवतो. हे बऱ्याच वेळा पेशंटच्या लक्षात येत नाही, परंतु दोन्ही बाजूचे दोन्ही नाकपुड्या पूर्णपणे ह्यामुळे बंद होतात. साधारणपणे 48 तासानंतर ह्या पट्ट्या काढतो तेव्हा एकदम पेशंटला बरे वाटते. पहिल्या 48 तासामध्ये जर फारच टफीनेस वाटत असेल तर अँटीहिस्टॅमिनिकची किंवा सर्दीची गोळी घ्यायला हरकत नाही, दिवसातून 1 ते 3 वेळा, किंवा मला फोन करून तुम्ही गोळीचे नाव विचारू शकता. तसेच बेडमध्ये डोके वर ठेवावे, 45 डिग्री वर असले पाहिजे, त्याने चेहऱ्यावर सूज येत नाही व आतील सूज देखील लवकर लवकर कमी होते, नाकात साचणारे पाणी बाहेर निघून येते, डोकं दुखत नाही. या जर सर्व प्रिकॉशन घेतल्या तर सर्वसाधारणपणे नाक चोंडणे, नाक बंद आहे या तक्रारी बंद होतात. गिळताना जो त्रास असतो तो 48 तासानंतर पूर्णपणे बंद होतो, घाबरायचं कारण नाही. कानात फटके मारल्यासारखे वाटते, कान बंद झाल्यासारखे वाटतात, तर त्यालाही हेच कारण आहे की नाक बंद आहे. कधी कधी डोळ्यातून जास्त पाणी येते, कारण नाकात जिथे पाणी, डोळ्यात तयार होणारे पाणी नाकात उतरते, ते जे होल असतात ते ब्लॉक होतात. तर हे सर्वसाधारण जी तक्रार आहे ती हळूहळू पूर्णपणे निघून जाते व पट्ट्या काढल्यानंतर सुद्धा जर नाक चोंडल्यासारखे वाटते, नाक बंद आहे असं वाटतं, तर त्याच्यामध्ये बरेचसे रक्त साचलेलं असते, ते आपण बोटांनी किंवा काडीने काढण्याचा प्रयत्न करू नये. पहिले 7 दिवस अजिबात शिंकरू नये, एकदम रक्तस्राव सुरू होण्याची शक्यता असते. त्याला उत्तम उपाय म्हणजे नारळाचे पॅराशूट ऑइल तेल जे बाजारात मिळते ते आणून त्याचे 5 थेंब दोन्ही बाजूला सकाळ संध्याकाळ किंवा सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री असं 3-4 वेळा तुम्ही घालू शकता. त्याच्याने आतमध्ये साचलेले रक्त, रक्ताच्या गाठी, खपल्या या सर्व हळूहळू मोकळ्या होऊन निघून जातात. तसेच आतमध्ये बारीक सारीक टाके असतात, विरणारे असतात बरेचसे, ते सुद्धा हळूहळू निघून जातात व त्याच्यामुळे जे सतत इरिटेशन होत असतं, शिंका येतात किंवा नाक बंद आहे असं वाटतं, आग होते असं वाटतं, ते निघून जातं. धन्यवाद, आज इतकेच.